औरंगाबाद महापालिकेत समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी 17 ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला, पण MIMचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे संतापलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी अक्षरशः मतींना चपलेने चोपले, तसेच त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी मध्ये पडून मतीन यांना सभागृहाबाहेर काढले. जनवाड़ी मीटिंग में माजी प्रधानमंत्री की श्रद्धांजलि का प्रस्ताव आया था. हमने एक जमहूरी अंदाज में, डेमोक्रेसी अंदाज में हमने ये कहा हमारी पार्टी की जानिब से, तब हमारा विरोध दर्ज कर लिया जाए. तो इस पे बीजेपी के कारपेटर गुंडागर्दी पे उतर आए. तो मैं यही बोलना चाहूँगा महापौर को कि इससे पहले जो वाकयात हुए उन्होंने हमारी गुंडागर्दी आपको दिक्कत आई थी बहुत, और आज जो भारतीय जनता पार्टी के कारपोरेटर ने राजवानखेड़े प्रमोद राठौड़ और पूरे कारपोरेटर ने जो मुझ पर हमला किया, अरे दम था तो अकेले आना था, एक अकेले में 10-10 आ रहे, फिर भी हमने पूरी मुकाबला किया और ये सभागार का अपमान किया, और इंशाल्लाह हम उन पर कानूनी कार्रवाई करेंगे. आगे क्या गाइडेंस उसमें आती थी. खुदा हाफिज़. या प्रकरणी MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी मतीन यांच्या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मतीन यांची ती व्यक्तिगत भूमिका असून पक्षाची अशी कोणतीही भूमिका नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या प्रकरणावरून औरंगाबादमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपचे सर्व कार्यकर्ते सिटी चौक पोलीस ठाण्यात मतीन यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गोळा झाल्यावर मतीन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, तेव्हा पोलिसांनी मतीन यांच्यावर गुन्हा दाखल केला व रात्री अटकही करण्यात आली. तसेच मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ असलेल्या जगदंबा मिलमध्ये एका 9 फुटी अजगराने शिरकाव केला होता. मिलमधील कामगारांना या अजस्त्र अजगराचे दर्शन होताच त्यांनी ताबडतोब पीपल्स फॉर अॅनिमल्सच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. या अधिकाऱ्यांनी तातडीने मिलमध्ये धाव घेत मोठ्या शिताफीने या अजस्त्र अजगराला पकडताच उपस्थितांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर अजगराला सुखरूप त्यांच्या राज्यात म्हणजेच जंगलात सोडून देण्यात आले. राजधानी दिल्लीत जंतर मंतर येथे जातीयवादी व राष्ट्रविरोधी संघटनेच्या काही समाजकंटकांनी जाहीररित्या भारतीय संविधानाची प्रत जाळून समाजात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटायला लागले आहेत. त्यानुसार वर्धा येथे या कृतीच्या निषेधार्थ आणि भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ जन आंदोलन रॅली काढण्यात आली. भारतीय संविधान भारताच्या सर्व नागरिकांच्या हिताचे रक्षण करणारा मूलभूत व सर्वोच्च कायदा आहे. लोकशाहीच्या या प्राणतत्वाला कोणत्याही व्यक्ती समूह व संघटित शक्तीच्या मार्फत किंवा संपविण्याचा थोडा तरी प्रयत्न केला गेल्यास तो प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट 124A ऑफ IPS 1997 नुसार राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे. म्हणून संविधान जाळणाऱ्या या सर्व व्यक्ती व सहभागी संघटनांवर कायमची बंदी घालून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुढील बातमीसाठी पाहत रहा बुलेटिन 7 न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची.